नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडेंचा शिवसेनेकडून निषेध. कोरोना रुग्णांची भिडे यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कोरोना रुग्णांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचा शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. भिडे यांनी कोरोना रुग्णांची माफी मागावी, माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला. आज सकाळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सुधीर खाडे यांनी व्यापाऱ्यांची दुकाने सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सहभाग घेतला. मोर्चा झाल्यानंतर भिडे यांनी कोरोना रुग्णांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. ज्यांना कोरोना झाला आहे अशांची आणि कोरोनाच्या आजारामध्ये जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबातील सर्वांची संभाजी भिडे यांनी माफी मागावी. जर सर्वसामान्य लोकांनी मास्क घातला नाही तर कारवाई होते. मग संभाजी भिडे यांनी मोर्चात मास्क न घालता उपस्थिती लावली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. भिडे यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला. सांगली प्रतिनिधी आतिश आवळे. आज सकाळी सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे भाजपचे आमदार सुधीरभाऊ खाडे यांनी व्यापाऱ्यांची दुकानं चालू राहावीत ह्यासाठी जो मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सुद्धा दाखल झालेले होते आणि या मोर्चा संपल्यानंतर संभाजी भिडेंनी जी प्रतिक्रिया दिली की गांडू प्रवृत्तीच्या लोकांनाच कोरोना होतो आणि जे लोक कोरोनानं मरत आहेत त्यांची जगायची लायकी नाही, ह्या वक्तव्याचा मी शिवसेनेच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांना सुद्धा कोरोना झाला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा कोरोना झाला होता. यांच्यासह राज्यातील व देशातील अनेक मंत्री, आमदार, खासदार व असंख्य सर्वसामान्य जनता सुद्धा कोरोना सारख्या आजारानं बाधित झाली होती. मग हे सर्व लोक काय गांडू प्रवृत्तीचे आहेत का? आणि ज्या लोकांना कोरोनामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला त्यांची जगायची लायकी होती का नव्हती हे ठरवण्याचा अधिकार संभाजी भिडेंना कोण दिला असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं संभाजी भिडे यांची सध्याची परिस्थिती बघितली तर साटीली आणि बुद्धी नाटी अशा परिस्थितीतली बुद्धी झालेली दिसत आहे. त्यामुळं संभाजी भिडेंनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची व जे कोरोनानं मयत झालेले कुटुंब आहेत त्या सर्व कुटुंबाच्या लोकांची जाहीर माफी मागावी व मी या प्रशासनाला एक सूचित करतो, रस्त्यावरून फिरणारा सर्वसामान्य माणूस जर मास्क लावला नसेल तर त्याला तात्काळ अडवून तुम्ही दंड करत आहात. पण या मोर्चामध्ये संभाजी भिडे विदाऊट मास्कचे फिरत होते, तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर बोलताना सुद्धा शिष्टमंडळाच्या बरोबर मास्क घातलेला नव्हता. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे सर्वसामान्य जनतेला एक न्याय आणि अशा एखाद्या वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंसारख्या व्यक्तीला एक न्याय हे चुकीचं होईल. त्यामुळं तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत आणि संभाजी भिडेंनी जर जाहीर माफी मागितली नाही सर्वसामान्य जनतेची तर आम्हाला तीव्र लढा उभारावा लागेल असे मी शिवसेनेच्या वतीनं जाहीर आवाहन करतो.